तर अकोला जिल्हा परिषदेचे निकाल त्रिशंकू लागले. 53 पैकी सर्वाधिक 22 जागा जिंकत भारी बहुजन महासंघ हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय. तर भाजपनं जिल्ह्यात मुसंडी मारत 4 जागांवरून 12 जागांवर झेप घेतली. या निवडणुकीत भारी बहुजन महासंघाच्या उमेदवार आणि जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा इंगळेंना पराभव सहन करावा लागलाय. अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिलाय. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघानं सर्वाधिक जागा जिंकल्यात, तर भाजपनंही आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे. मात्र सत्तारूढ काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडे अकोलाकरांनी पाठ फिरवली आहे. भारिप बहुजन महासंघानं सर्वाधिक 22 जागा जिंकल्यात. भाजपनं आपल्या संख्याबळात यंदा दुप्पट वाढ करत 12 जागा जिंकल्यात. शिवसेनेनं 8 जागी विजय मिळवलाय, तर मागच्या निवडणुकीत 8 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा केवळ 4 जागांवर विजय मिळवता आलाय. राष्ट्रवादीची परिस्थिती जैसे थे असून त्यांना यंदाही 3 जागी विजय मिळवता आलाय, तर अपक्षांनी 4 जागी विजय मिळवलाय. जिल्ह्याच्या विकासाकरता विरोधक असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा करण्याचे संकेत अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी दिलेत. तर समविचारी पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा भारिपच्या नेत्यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कसा आहे राजकारणात, शेवटी म्हणजे जनतेच्या भल्यासाठी किंवा आपल्या भागाच्या विकासासाठी जेव्हा काही अपरिहार्य गोष्टी निर्माण होतात तेव्हा काही तडजोडी ह्या कराव्याच लागतात. अकोला जिल्हा परिषदमध्ये येण्या काळामध्ये सुद्धा भारिप बहुजन महासंघ समविचारी पक्षांसोबत नक्कीच सत्तेत बसणार, यामध्ये काही माझं दुमत नाही आहे. अकोलाकरांनी कोणत्याच पक्षाला निश्चित कौल दिला नसल्यानं आगामी काळात घोडेबाजार होणार हे निश्चित, त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी नवी समीकरणं पाहायला मिळतील. जयेश जगड, झी मीडिया, अकोला. आणि आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे अकोल्याचे प्रतिनिधी जयेश जगड यांच्याकडून. जयेश, अकोला जिल्हा परिषदेचे निकाल त्रिशंकू लागले आणि एकूणच 53 पैकी सर्वाधिक 22 जागा भारिप बहुजन महासंघानं जिंकलेल्या आहेत, तर एकूणच कोणाची सत्ता येऊ शकते? एकंदरीत पाहिलं आपण तर भारिपचं सर्वात मोठा पक्ष म्हणून 22 जागा भारिपनं मिळवलेल्या आहेत आणि येत्या काळात लोकसभेची निवडणूक आहे तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस बीजेपी आणि सेनाला 20 जागा मिळालेल्या आहेत आणि दोन्ही पक्ष सुमारास जवळपास आहेत, आरपीआय आणि भाजप सेना. तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे असं चित्र दिसत आहे की निश्चितच आरपीआय सोबत बसतील आणि सत्ता स्थापनेसाठी आरपीआय, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जे पहिले जे चित्र होते चित्र पुन्हा पाहायला मिळतील असं एकंदरीत चित्र दिसत आहे. नक्कीच, म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो की एक वेगळी राजकीय समीकरण इथे पाहायला मिळू शकतात. आता आहे असं की बीजेपी सेना सोबत काँग्रेस राष्ट्रवादी हे बसणं शक्य नाहीये, कारण की येत्या काळात लोकसभेची निवडणूक आहे, निवडणुका समोर असल्यामुळे की राष्ट्रवादी काँग्रेस हे कदाचित बीजेपी आणि सेना सोबत जाणार नाही. मात्र खासदारशी बोलताना त्यांनी खासदारांनी म्हटलंय की विकासासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतही आम्ही चर्चा करायला तयार आहोत. नक्कीच, धन्यवाद जयेश या संपूर्ण माहितीबद्दल. अकोल्यामध्ये त्रिशंकू पाहायला मिळतंय. एकूणच 53 जागांपैकी 22 जागांवरती भारिप बहुजन महासंघने झेप घेतलेली आहे, त्यांचा विजय झालेला आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.